माझे आता जीवन सारे शेत कर्याना अर्पण रात्र असो के दिवस उन्हाचे या आईला समर्पण बड़ी राजाची सेवा आता हेच माझे गुरु मंत्र आहे असे हे उदासी तंत्र यशस्वी हे उदासी तंत्र। मित्रांनो मी राम खरात विघ्नहर्ता ऍग्रोकेमिकल औरंगाबाद। आज आपण सिल्लोड इथे आज परत एकदा नवीन व्हिडिओ बनवत आहोत। तर आज आपण सिल्लोड मध्ये आहोत, सिल्लोडच्या भवन बरोबर भवन मध्ये उभे आहोत। आज मी तुम्हाला दाखवतो की तंत्रात आणि बगैर तंत्रामध्ये काय फरक असतो। आपण शेतकऱ्यांचे मनोगत ही घेऊ परत आणि तुम्हाला तंत्र आणि विदाऊट तंत्रामध्ये काय फरक आहे हे तुम्हाला तुमच्या ह्या व्हिडिओ माध्यमातून मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो। माझ्या उजव्या साईडला जे तुम्ही कपाशी बघतायत तो जो प्लॉट आहे तो उदासी तंत्राचा आहे आणि विघ्नहर्ता ॲग्रोटेक यांचे घटक वापरलेला हा प्लॉट आहे। आणि माझ्या डाव्या साईडकडे जो प्लॉट आहे तो बगैर तंत्राचा आहे। त्यामध्ये तुम्ही दोघांमध्ये ही फरक तुम्ही बघू शकता, व्हिडिओच्या माध्यमातून बघा। त्यानंतर काही शेतकऱ्यांचं मी मनोगत घेईल आणि सर्वात अगोदर जाधव साहेब यांचा मी स्वागत करतो इथे। थोडंसं नमस्कार जाधव साहेब। जाधव साहेब काय वाटतं तुम्हाला विघ्नहर्ताच्या घटकांबद्दल आणि उदासी तंत्राबद्दल थोडंसं एक दोन शब्द शेतकऱ्यांना सांगा। सर, उदासी तंत्र मी गेल्या 3 वर्षापासून करतो आहे। अच्छा, माझं पहिल्या वर्षी जे होतं ते थोडं अनुभवत गेलेलं आहे। अच्छा, माझा पूर्ण 1 वर्षातला अनुभव झाला आणि 2 वर्षापासून मी प्रत्यक्ष एक एक झाडाचं एक एक लक्षात माझे आहे, औषध हे ते मारणं कसं मारणं काय नाही काय नाही काय नाही। त्यामुळं ह्या उदासी तंत्रावरती आणि विघ्नहर्ता ह्या कंपनीवरती 100% विश्वास आहे। 100% विश्वास आहे यांचा तंत्रावर। आणि कैरी 12 वर्षाची कैरी जर वाढून घ्यायची समजा झाड करायची असली असे बरेचसे आता जे त्यानंतर तिकडची जर कपाशी बघितली तर अशा कैऱ्या नाहीये थोड्याशा तुम्हाला वाटतायत आणि संख्याही कमी आहे, पातेही कमी दिसतात तुम्हाला आणि फळ फांद्या आणि मुख्य फांद्याही कमी दिसत आहेत तुम्हाला। तर ह्या प्रत्येक याच्यावरती समजा फळ फांदे जर फोडायचे असेल तर तीही औषधी 100% चांगली आहे। याला कैरी जर झाड करायची असेल मोठी करायची असेल तर तीही औषधी चांगली आहे। बरं, जाधव साहेब एक प्रश्न विचारतो, जर मला फळ फांद्या वाढवायचे असतील तर कुठलं औषध घ्यावं किंवा यांना तुम्ही सजेशन कराल की हे औषध मारल्यावर तुम्हाला तुमच्या फळ फांद्या किंवा बोंड हे थोडंसं जाड होईल, कैऱ्याची संख्या ही थोडीशी वाढेल तुम्हाला? फळ फांद्या जर फोडायची असेल तर रेंजर हे औषध आपल्या विघ्नहर्ता कंपनीचं आहे। रेंजर 15 लिटर पंपासाठी 5 ml यांचं कंटेंट आहे। तर तुम्हाला 15 लिटर पंपासाठी जर तुम्ही 15 लिटर पंपासाठी 5 ml हे कंटेंट दिलेलं आहे त्या कंटेंटचा फरक काय पडतो आपल्या झाडावर आणि किती दिवसात रिझल्ट दाखवतो आपल्याला? 15 लिटर पाण्यामध्ये 5 लिटर म्हणजे जास्त 5 ml पेक्षा जास्त चालत नाही। 5 ml घेतलं म्हणजे खूप त्याचे बरोबर त्याचं सूत्र बसतं त्या सूत्रामध्ये बसल्या टाकल्याच्या नंतर ह्या कपाशी म्हणजे जी बगर तंत्रातली तिला फार झालं तर 8 ते 10 फांद्या फुटत असतात। पण हेच औषध टाकून जर रेंजर जर मारलं तर 30 ते 35 40 फांद्यापर्यंत हे फांद्या फुटत असतात। 40 फांद्या हे नवीन ऐकायला मिळतो। जाधव साहेब आणखीन एक विचारायचा माझा प्रश्न असा होता की तंत्रात करण्याच्या अगोदर तुम्हाला एकरी किती उत्पन्न येत होतं आणि तंत्रात आल्यानंतर तुम्हाला किती एकरी उत्पन्न येते? सर, माझा स्वतःचा अनुभव आहे 3 वर्षा अगोदरचा। मी 1 एकरामध्ये तंत्राच्या अगोदर फार झालं तर 8 ते 9 क्विंटलपर्यंत कपाशी घेतो फार झाली आणि मी 3 वर्षापासून जे करतोय तर मला मागच्या वर्षी 1 एकरामध्ये 19.5 क्विंटल मी घेतलेलं आहे। 19.5 झालेलं आहे आणि ह्यावर्षी माझं 1 एकरच कपाशी आहे, 1 बॅग लावलेली आहे मी 22 क्विंटलपेक्षा कमी घेणार नाही ही माझी स्वतःची गॅरंटी। हे आत्मविश्वास आहे जाधव साहेबांचा आणि विघ्नहर्ताच्या घटकांवर जो त्यांनी विश्वास दाखवलेला आहे तो मी अतिशय त्यांना शुभेच्छा देतो। तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि जे उत्पन्न निघेल तुम्हाला त्यासाठी तुमचं फार फार धन्यवाद दादा। त्यानंतर मी आमचे जय किसान ॲग्रो भवन यांचं हे ओनर आहेत, मालिक आहेत, त्यांचं एक 2 मिनिटं मी थोडंसं मनोगत घेणार आहे, थोडंसं मार्गदर्शन कराव सर। अगोदर सगळ्यांचे आभार मानतो की आपण सर्वांनी या ठिकाणी येऊन माझ्या शेताला भेट दिली आणि माझाही आत्मविश्वास वाढवला की मी जे करतो आहे मी ज्या कंपनीचे प्रॉडक्टबद्दल जे माझ्या दुकानात जे ठेवतोय याबद्दल बाकीच्या जनतेमध्ये सुद्धा इतका आत्मविश्वास आहे, त्यांनाही इतकं हे ओढतंय की
आपण हे असे जर आपण असे घटक जर वापरले किंवा विघ्नहर्ता कंपनी जर घटक वापरले इतक्या दूरून आज हे सगळे माझ्या सभोवतालचे सगळे जे शेतकरी आहेत हे पैठण तालुक्यातून आलेले इतक्या दूरून हे फक्त एक उदासी तंत्राची कमाल काय आहे एवढं पाहण्यासाठी इथं आलेले आहेत. म्हणजे तंत्रामध्ये काहीतरी शक्ती आहे इथे अजून पण बाकीच्या पण तालुक्यामधून जाऊन या ठिकाणी आलेले आहे. त्यांनी सांगितले व प्रत्येक ठिकाणी आम्हाला खूप चांगल्या प्रकारचं या आम्हाला म्हणजे पिकं पाहायला मिळाली आणि या ठिकाणी सुद्धा दोन्ही त्यांना फरक दिसतोय की या ठिकाणी तंत्रातील कपाशी कशी आहे आणि बिना तंत्राची कपाशी कशी आहे. या घटकामध्ये विघ्नहर्ता कंपनीचे विशेष करून विदेशी तंत्रामध्ये विघ्नहर्ता कंपनीचे जे आपण घटक वापरतो त्यामध्ये कोणत्याही शेतकऱ्याची कंप्लेंट नाहीये. इतक्या चांगल्या प्रकारे त्याचे रिझल्ट आहे की आपण बघतो टेलिग्राम ग्रुपला सुद्धा एकही शेतकरी आजपर्यंत एकानेही म्हटलं नाही की आम्हाला यात घटक जर वापरले आम्ही विघ्नहर्ताचे तर आम्हाला त्याच्यामध्ये रिझल्ट आला नाही असा कोणता शेतकरी म्हणत नाहीये. त्यामुळे मला सुद्धा त्याचा एक अभिमान आहे की मी विघ्नहर्ता कंपनीचा माल विकतो विघ्नहर्ता कंपनीचे घटक विकतो त्यासाठी मला त्याचा अभिमान स्वाभिमान सुद्धा आहे. आणि तुम्हाला हेही दाखवून देतो की हे बघा या ठिकाणी आपण इथं एक इकडे घ्या सर जिब्रेक्स नावाचा आपण जो घटक वापरला त्यामध्ये शेवटचा म्हणजे बुडातील खालच्या बुडामध्ये जी कैरी असते जी जाडी असते ही आपण इतर तंत्राच्या व्यतिरिक्तच्या याच्यामध्ये वरची कैरी तितकी नसते त्याची जाडी तेवढी नसते खालच्या याची असते जाड पण वरची छोटी असते. पण तुम्ही बघू शकता या ठिकाणी मालाने झाड भरलेलं आहे आणि ग्रेनरी पण एवढी आहे इतकं छान आहे की शेतात आल्याच्या नंतर इथून जावं असं वाटत नाही. माझं स्वतःचं शेत आहे मी यापूर्वी मागच्या वर्षी सोयाबीन घेतलं होतं तेव्हा माझा आत्मविश्वास वाढला आणि म्हणून मी काळे साहेबांना आणि उदय सरांना बोललो की बाबा आम्हाला हे घटक आणायला खूप दूर होतं म्हणून आम्हाला जर इथं जवळपास मिळालं तर बरं होईल या दृष्टिकोनानं मी सरांना बोललो होतो पण ते म्हणे बाबा तुम्ही जर तयार असाल तर आम्ही तुम्हाला देऊ. म्हणून या दृष्टिकोनानं म्हणजे ह्या मार्गानं मी हे घटक ठेवण्यास प्रवृत्त झालो माझा एवढा आत्मविश्वास वाढला आणि याच्यामध्ये प्रत्येक घटकामध्ये एवढी ताकद आहे की ह्या बाकीच्या कंपन्यामध्ये मी आजपर्यंत मी सुद्धा 10-12 वर्षापासून शेती करतो पण मला ह्या गोष्टी त्याच्यामध्ये दिसून आल्या नाही. आज रोजी मी समाधानी आहे मला इतकं चांगलं शेत माझं दिसतंय की मला शेतातून जावं असं वाटत नाही. बस एवढं बोलतो आणि थांबवतो. धन्यवाद धन्यवाद बाकीचे शेतकरी धन्यवाद साहेब. आता आपण पैठण इथून शेतकरी आलेले अशोकजी नागे साहेब यांचा आपण 2 मिनिटं मनोगत घेऊया. अशोक नागे साहेब मला एक सांगा तुम्हाला काय वाटतंय तंत्रात आणि बगैर तंत्रामधली जी शेती आहे याबद्दल तुम्हाला काय सांगू इच्छिता तुम्ही सध्या डोळ्यांनी बघून तुम्ही तंत्रामध्ये बिगर तंत्रामध्ये खूप बदल आहे. जमीन आसमानचा फरक आहे. जमीन आसमानचा फरक आहे बरोबर आहे. कैऱ्याची संख्या वगैरे काय कसं वाटते तुम्हाला? कैऱ्याची संख्या पण खूप आहे आणि साईज मध्ये खूप म्हणजे बदल आहे. वजन म्हणजे सर वजन जास्त आहे तुमची जी कैरी आहे आलेली झाडाला खाल्ली जी कैरी वरली शेंडीची कैरीत बदल काहीच नाही आहे. हे एक महत्वाचं आहे उदासी तंत्रामध्ये. किती कैरी आताच्या घटकांमध्ये झाडाला कैरी किती अंदाजे 90-95 जवळजवळ संख्या येतात. 90-95 मोजले नाही आपण पण 90-95 कैरी काळी झाली नाही म्हणजे विशेष म्हणजे तंत्रामधला हा प्रकार बोंडाळी वगैरे काय काही दिसतं का? नाही बोंडाळी नाही बोंडाळी नाही म्हणजे तुम्ही जे स्वखर्चाने इथपर्यंत आलात प्लॉट बघण्यासाठी तुमच्या जे तुम्हाला जी अपेक्षा होती उदासी तंत्राकडून किंवा विघ्नहर्ताकडनं की यांचे प्रोडक्ट कसे असेल किंवा तंत्र कसं असेल आता हा प्लॉट बघून काय वाटते तुम्हाला? खूप म्हणजे छान वाटतं ना. छान वाटतंय. तुम्ही यावेळेस हरभऱ्याचं पीक तुम्ही नक्की घेणार उदासी तंत्राने? 100% हरभरा गहू कांदा. बरं नमस्कार दादा खूप खूप धन्यवाद आपलं. आता कुठे गेले विठ्ठल राव साहेब? नमस्कार सर. नमस्कार. हे सुद्धा पैठण इथून आलेले आहेत बोकुड जळगाव पैठण जिल्हा औरंगाबाद. साहेब तुमचं एक मला मनोगत सांगा दादा की काय वाटते आता तुम्हाला जसं आता साहेबांनी अशोक साहेबांनी सांगितलंय की मी खूप आता उत्सुक आहे करण्यासाठी वगैरे आपण आता तुमचं मला सांगा की काय वाटते आता तुम्हाला? फरक तर आहेच ना सर. फरक मला तुमच्या चेहऱ्यावर दिसतोय सर. फरक आहे तुमचा जो हसरा चेहरा आणि जे डोळ्यांची जी चमक म्हणते ती मला सांगते. हो सर फरक आहे. जे चांगली चांगले आहे आणि परत साईज पण चांगली वाढलेली खूप चांगली आणि बिगर तंत्र आणि तंत्र जे वापरले फरकच आहे तुम्हाला. मला एक विचारायचं आहे विठ्ठल दादा की आपण जे हे घेतलंय काय म्हणतात कापूस घेतलाय
त्यावर काय काय तुमचं मनोगत काय त्याबद्दल तुम्ही तंत्रामध्ये घेतलं विदाउट तंत्रामध्ये घेतलेलं आहे बगैर तंत्राचं तर त्याबद्दल काय वाटते तुम्हाला की तुमचं जे काय झालेलं आहे तुम्हाला झाडाला मला एखादं सांगा तुम्ही की कैरी किती वगैरे आत्ताच्या घडीला आम्ही जे बिना आता तंत्रात काही वापरलंच नाही आमच्या गावातील जे अशोक भोई असे चार जणांनी वापरलं होतं पण आम्ही वापरलं नाही त्याच्यामुळं ते कैऱ्या वगैरे त्याला चांगलं लागलं नाही ना आमच्याकडे मी असा आत्मविश्वास करतो की तुम्ही नेक्स्ट टाइम तुम्ही उद्या तंत्र वापरणार आणि विघ्नहर्ताचे घटक वापरणार अपेक्षा करू मी तुमच्याकडनं समाधानी आज सर्व वगैरे धन्यवाद धन्यवाद विठ्ठल दादा मी विनंती करतो दादा साहेब आपणांना की थोडस या झाडाबद्दल मला थोडीशी माहिती द्या तुम्हाला फळ फांद्या बोंड्यांची संख्या आणि पाते किंवा मग रोगराई याबद्दल तुम्हाला मला थोडंसं मलाही आणि शेतकऱ्यांनाही थोडंसं मार्गदर्शन करा मी अपेक्षा करतो सर तुमच्याकडे प्लीज थोडंसं मार्गदर्शन करा याची फळ फांदे जर बघायला गेले तर आपण हे मोजू शकतो किती एकरी फळ फांदे बरोबर आहे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13 चालू आहे आणि जाधव साहेब अंदाजे कैऱ्या किती असतील मुला एक अंदाज टेंटेटिव्ह अंदाजे सर आता कमीत कमी होलं तरी 90-95 पुढे 90 आणि 95 पुढे याला कैरी येणार आहे आलेली आहे लागलेली आहे झाड लाल नाही आणि सर झाड अजून म्हणजे लाल झालेलं नाही लाल झालेलं नाही आपल्याकडे म्हणजे कुठल्या अळीचा की लाल्या येतो लाल्या येतो तर ज्याने हे तंत्रात केल्याच्यानंतर लाल्या हा विशेष नाही लाल्या येण्याचं कारण नावच नाही सर असं लाल्यापासून यामध्ये तुम्हाला बोंडाळी वगैरे काही बोंडाळी पण सुद्धा नाही सर कुठेच तुम्हाला पूर्ण क्षेत्रामध्ये कुठेच दिसली नाही बोंडाळी वगैरे इलिका औषध असे सर इलिका मारल्याच्यानंतर बोंडाळी येतच नाही बोंडाळी येतच नाही हे एक विशेष आहे पैठण तालुक्यामध्ये मला वाटतं बोंडाळीचा आणि लाल्या याचा जास्त प्रादुर्भाव आहे त्यामुळे शेतकरी थोडीशी हिंमत करत नाही खचून जातो पण त्यांना जर उद्या शेतंत्रामध्ये त्यांनी केलं तर त्यांच्या समोर हा रिझल्ट आहे हा त्यांच्या समोर क्षेत्र उभं आहे एवढं मोठं की जे एवढं काय म्हणतात त्याला आत्मविश्वासाने तुम्हाला आता भरून देईल तो आणि दुसरं असं सर याच्यामध्ये याच्यात युरियाचा एक दाणा सुद्धा वापरला युरियाचा एकही दाणा वापरलेला नाही हे पण एक विशेष आजपर्यंत जुन्या लोकांचा समज होता युरिया वापरलं म्हणजे क्वालिटी काळी चांगली असते युरिया असते तर तसं काहीच नाही सर याच्यामध्ये युरियाचा एक दाणा सुद्धा वापरलेला नाहीये तरी ही क्वालिटी अशी आहे सर आपण आता बघू शकता कशी सर खूप खूप सुंदर आहे जाधव साहेब आपण दिलेली माहिती खूप सुंदर आहे आपले परत एकदा मी विघ्नहर्ताच्या टीमकडनं तुमचं मनोगत व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद खूप खूप धन्यवाद आपण इथे सर्वजण आलात पैठण तालुक्यातून स्वतःच्या स्वखर्चाने आपण इथपर्यंत आलात त्याबद्दल मी विघ्नहर्ताच्या टीमकडनं आपलं सर्वांचं खूप खूप आभार व्यक्त करतो आणि मला तुमच्यासोबत काम करायची संधी द्या विघ्नहर्ताला संधी द्या आणि उदासी तंत्र अंमलात आणा तुमची प्रगती नक्कीच राहील 100% मला आत्मविश्वास आहे तुम्हाला तुमच्यासमोर आहे आता हे सर्व त्यामुळे नमस्कार आहे असे हे उदासी तंत्र यशस्वी हे उदासी तंत्र।